एबीपी नेटवर्क आणि सी वोटरच्या माध्यमातून जनमत चाचणी घेण्यात आली आणि या चाचणीमध्ये महाराष्ट्रामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान महायुतीला धोक्याची घंटा असल्याचं बघायला मिळतं आहे. महायुतीच्या जागा ह्या महाविकास आघाडीपेक्षा कमी असतील असं एकंदरीत जनमत चाचणीमध्ये उघडकीस येते. गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत. भाऊ, आपण महायुती तर केली मात्र कमी जागा आपल्याला येतील असं एक लोकांची भावना आहे. मला वाटलं, मला समजत नाही कुठला सर्वे आहे हा. मी तुम्हाला सांगितलं की आम्ही आउट ऑफ काढू, माझा शब्द लक्षात घ्या, मी कमी जास्त म्हणत नाही आहे, आउट ऑफ काढू आम्ही. हार एखाद दुसऱ्या जागेचे गुंजेस राहील का राहील मी तेही अपेक्षित बघत नाही, पण आम्ही या ठिकाणी 100% जागा या ठिकाणी घेऊ. कारण मोदींचं वलय जसं आहे, मोदी नावाची जादू जशी आहे आणि लोकांचा विश्वास त्यांच्यावर एवढा आहे. कारण आपण देशभरामध्येच चित्र बघतो की काय चाललं आहे, कशापद्धती आपला देश पुढे जातो आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये आज देश किती प्रगती करतो आहे आणि जगमान्य नेतृत्व आहे मोदीजींचं. असं नाही आहे की फक्त आपण आपल्या आपल्या पुरतेच म्हणतो की आम्हीच भाजपचे कार्यकर्ते म्हणतो म्हणून. हा जगभरातला सगळा सर्वे आहे की मोदीजींनी खरं म्हणजे आज आपला देश किती पुढे देऊन ठेवलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक युवक असेल, तरुण असेल, अबाल वृद्ध असतील, महिला असतील, सगळ्यांचा विश्वास मोदीजींवर आहे, भारतीय जनता पक्षावर आहे. गेल्या निवडणुकीत आता परवाच झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल. आणि तुम्ही तुमचे सगळे हे सर्वे करतात, किती 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 ठिकाणी तुम्हाला यश आलं सर्वेमध्ये. या मध्य प्रदेशमध्ये तुम्ही सांगितलं की काही खरं नाही, राजस्थानमध्ये तुम्ही सांगितलं की खरं नाही, तिकडे याला छत्तीसगडमध्ये तुम्ही सांगितलं की या ठिकाणी काही येणार नाही, कुठे सर्वे राहिलेत. आणि आपण लोकसभेमध्ये वेळ असेल मागच्या वेळेला, उत्तर प्रदेशच्या वेळेलाही विधानसभेत असं सांगितलं की आता यावेळेला काही खरं नाही. लोकांच्या मनामध्ये चीड आहे ज्या पद्धतीने राज्याचं सध्याचं राजकारण चालू आहे, त्याविषयी कुठेतरी संताप व्यक्त होतोय. राष्ट्रवादीमधली बंडाळी म्हणा किंवा इतर, मी आपल्याला तेच सांगतो, बंडाळीवाले गेले सगळे, की ज्यांनी बंडाळी केली होती, ज्यांनी आमच्याशी धोकेबाजी केली होती, सगळे बाजूला झाले, ते सगळे बाजूला गेलेत, त्यांचं काही राहिलेलं नाही. मी तर सांगितलेलं आहे, मी वारंवार तेच सांगतो तुम्हाला की ज्यांनी आमच्याशी द्रोह केला त्यांनी एक जागा निवडून दाखवावी. शिवसेना उभाठा गटला माझं आजही चॅलेंज आहे की त्यांनी फक्त एक जागा निवडून आणायची. त्यांची ते 23 मागतायत, 25 मागतायत, तुम्ही 30 मागा, पण तुम्ही, मी तर म्हणतो सगळे एकाच जागेवर कॉन्सन्ट्रेट करा आणि एक जागा निवडून आणून दाखवा. हे शक्यच नाही आहे, कारण लोकांना ते आवडलेलं नाही आहे. तुम्ही ते बाकी काही सांगू नका. आणि सर्वेच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर आतापर्यंत मोदीजींच्या बाबतीतले, भाजपच्या बाबतीतले सर्वे, अनेक सर्वे आपण बघितले, तिकडे फोल ठरलेले आहेत. मागच्या लोकसभेमध्ये असंच झालं, आता गेलेल्या 302 आम्ही निवडून आलो, त्यावेळी असंच होतं. आता बहुमत येत नाही, बहुमत येत नाही, सर्वे असे आहेत, सर्वे तसे आहेत, कुठे काय राहिलं. शेवटी सगळे सर्वे फोल ठरलेले आहेत आणि भाजपने याची मुसंडी मारली. आताही मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये आपण बघितलं कुठल्या कुठे आम्ही निघून गेलेलो आहोत. नाही, लोक केंद्र सरकारच्या कारभारावर खुश देखील आहेत, समाधानी आहेत. 38% लोकांनी समाधान देखील व्यक्त केलं आहे, ही पण एक बाजू आहे. मी सांगितलं तुम्ही टक्केवारीवर जाऊ नका. मी तुम्हाला परत परत सांगतो, ज्यावेळेला निकाल लागेला लोकसभेचा तेव्हा तुम्हाला दिसेल 28 आहे का 88% म्हणून. मी पुन्हा सांगतो आपल्याला की तशी परिस्थिती नाही आहे. लोकांचा विश्वास मोदीजींच्या कर्तृत्वावर आहे, नेतृत्वावर आहे. आज ज्या पद्धतीने मोदीजींनी देश पुढे नेला आहे, आज सर्व मान्य जगामध्ये नेतृत्व आमचं होतं आहे. आज भारत कुठे कुठे चालला गेलेला आहे, म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये. मी आता इतका वेळ माझ्याकडे नाही आहे विषय सांगायला, पण सगळ्याच बाबतीमध्ये देश ज्यांनी तो तसे पुढे चाललेला आहे, प्रगती करतो आहे. आज आपण GDP बघा आपला, आपण 10 5 आलो, आता आपण 3 नंबर चाललेलो आहोत. म्हणजे कोरोनासारख्या संकटावर मात करून सुद्धा जगातली मोठी मोठी राष्ट्र आता बुडालीत, त्यांचा GDP कुठे गेला आणि आम्ही कुठे चाललेलो आहोत. आज आम्ही 3 नंबरवर येतो आहोत. पण महागाईच्या झळा लोकांना बसत आहेत. हे बघा, महागाईच्या झळा लोकांना बसत आहेत, पण आजची परिस्थिती आपण बघितली, म्हणजे महागाई भत्ते असतील, वेतन असेल, हे असं ठीक आहे, शेतकरी नक्की अडचणीत आहे, पण त्या मानाने आपण खूप प्रगती करतो आहोत. GDP आपला वाढतो आहे. महागाई फक्त विरोधकांचं एक हत्यार आहे. काही झालं की महागाई वाढली, महागाई वाढली, महागाई वाढली. पण ज्या पद्धतीने मोदीजींनी गरिबांच्या विकासाच्या योजना हाती घेतलेल्या आहेत, गरीब कल्याणाच्या योजना हाती घेतलेल्या आहेत, आरोग्याच्या योजना हाती घेतल्या, सगळ्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना 12,000 रुपये, 6,000 रुपये आम्ही मदत करतो आहोत. महिलांसाठी आम्ही बचत गटाच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबीकडच्या दृष्टीने आम्ही किती त्या ठिकाणी किती पैसे त्या ठिकाणी त्यांना पुरवतो आहोत. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांचा विकास, म्हणजे सबका साथ सबका विकास जे आम्ही म्हणतो, तर हा तोच आहे. गरीब माणूस, त्याच्या घरात गॅस पाहिजे, त्याला घर पाहिजे, त्याला शौचालय पाहिजे, त्याला पाणी पाहिजे, त्याला वीज पाहिजे, त्याचा अधिकार आहे तो. हे कधी कोणाच्या डोक्यात आलं होतं का? पण मोदीजींनी सगळ्या देशातल्या गरिबांना त्या ठिकाणी एक संजीवनी दिलेली आहे. सगळ्यांना घर देत आहेत, असं नाही आहे की याला दिलं त्याला दिलं. सगळ्यांना सरसगट, ज्याच्याकडे घर नाही त्या प्रत्येकाला घराचा अधिकार आहे. त्या 24 आम्ही देशामध्ये असा एकही माणूस राहणार नाही की त्याच्या डोक्यावर छत नाही आहे, त्याच्या घराला भिंती नाही आहेत. सरकारने त्यासाठी
कटिबद्धता दाखवलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अगदी सगळ्या बाबतीमध्ये म्हणजे संरक्षणातले आम्ही कुठे गेलेलो आहोत, आता आम्ही फायटर जेट बनवायला लागलो, विमानं बनवायला लागलेलो आहोत, पाणबुड्या बनवायला लागलो आहोत, आम्ही नौका बनवायला लागलो आहोत, युद्धनौका बनवायला लागलेलो आहोत. मेडिसिनच्या बाबतीमध्ये आम्ही कुठे गेलो, कुठे काय होतं आमच्याकडे, आम्ही कुठे त्या संदर्भामध्ये गेलेलो आहोत. आणि म्हणून मला वाटतं उद्योग असेल, रेल्वे असेल, बुलेट ट्रेन आमच्याकडे आली, आज आम्ही किती वेगाने पळायला लागलेलो आहोत, आम्हाला स्वप्नासारखं वाटतं आहे. विमानतळाची संख्या दुप्पट झाली, मेडिकल कॉलेजची संख्या दुप्पट झाली, सगळ्या कॉलेजेसची युनिव्हर्सिटीची संख्या दुप्पट झाली. आणि मला असं वाटतं रोजगाराभिमुख शिक्षण म्हणजे युवकांना शिक्षण घेतल्याबरोबर लगेच नोकरी लागली पाहिजे या संदर्भात एक कौशल्य विकासच्या माध्यमातून सुद्धा एक मोठी झेप सरकारने या ठिकाणी घेतलेली. आणि म्हणून मला असं वाटतं देश हा पुढे चाललेला आहे, अतिशय वेगाने पुढे चाललेला आहे. आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वावरच लोकांचा विश्वास आहे. विश्वास आहे, पण नाराजी का बरं? ही नाराजी तुम्ही कशी दूर करणार? तुम्ही तुमचा सर्वे फार थोड्या लोकांना तुम्ही विचारतात, अतिशय थोडे विचार. म्हणून तुमचा सर्वे का फेल होतो प्रत्येक वेळेला मोदीजींच्या बाबतीमध्ये, भाजपच्या बाबतीमध्ये? त्याचं कारण हेच आहे, त्याचं कारण हेच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळेला निवडणुकीचे निकाल लागतील ना, त्यावेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल की गिरीश महाजन म्हणाले ते बाबा ते असं कसं काय खरं झालं, गिरीश महाजनने काय केलं असं का, म्हणजे असं त्याला कळालं कसं काय भविष्य एवढं, हे तुम्ही निश्चित तुम्ही त्यावेळेला तोंडात बोट घालाल आश्चर्याने. आपला काय दावा आहे, काय आकडा आपण सांगा? मी सांगितलं आहे शिवसेनेने एक निवडून दाखवायचा खासदार त्यांचा, बरोबर आहे, हा माझा पहिला दावा आहे. आणि आम्ही मी सांगितलं 48 एक दोन जागा काहीतरी कमी जास्त झाल्या तर होतील, फार दोन जागेचं मी त्याच्यामध्ये ठेवतो आहे, मार्जिन ठेवतो आहे. पण मला वाटतं की यावेळेला सर्व देश हा पुन्हा भाजपमय होईल, संपूर्ण देश हा मोदीमय होईल. आणि तुम्हाला फक्त एकच लहर त्या ठिकाणी त्यावेळेला दिसेल, ती असेल मोदीजींची, ती असेल भारतीय जनता पक्षाची. आणि तुम्ही बघता तुमच्याही लक्षात येईल त्यावेळेला, अगदी जशा निवडणुका जवळ येतील, आचारसंहिता लागेल, निवडणूक जाहीर होईल, त्यावेळेला तुम्ही म्हणाल की बाबा हे असं कसं काय चाललं देशामध्ये, तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अशी परिस्थिती निश्चित राहील. लोकांचा विश्वास शेवटी फक्त मोदींवर आहे. समोर कोणावर विश्वास ठेवायचा? राहुल गांधींवर, ते बिहारचे मुख्यमंत्री आहे त्यांच्यावर, काय काय सगळे वाचाळवीर झालेले आहेत. म्हणजे लोकांचा विश्वास आता कोणावरच नाही. इंडिया आघाडीबद्दल काय म्हणता? कसली आघाडी? तुम्ही आता निवडणुका जाहीर होऊ द्या, कोणीच कोणाकडे पाहणार नाही, सगळे असे पळतील कसं म्हणून एकमेकांना. आता कोणाचं खरगेंचं नाव पंतप्रधानपदी जाहीर करतात, आता काय, आता लोकांनी डोक्याला हात मारून घेतलेला आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला की या ठिकाणी आउट ऑफ महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी अतिशय ताकदीने उभा राहील, अतिशय ताकदीने. आणि तुम्हाला दिसेल की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निकाल, सगळ्यात मोठा निकाल, 100% निकाल हा महाराष्ट्राच्या ठिकाणी देणार आहे. हे आहेत राज्याचे मंत्री गिरीश महाजन. त्यांचं म्हणणं आहे की सर्व्हेमध्ये जरी आता काही प्रमाणामध्ये जनतेमध्ये नाराजी बघायला मिळत असली तरी येत्या काळामध्ये वातावरण बदलणार आहे. आणि आत्ता महायुतीला ज्या 19-20 जागा महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात बघायला मिळतं आहे त्यामध्ये देखील दुपटीने वाढ होईल. साधारणतः 46-47 जागांपर्यंत महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा दावा गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री यांनी केला आहे. कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.